फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अरे त्या भुंदू स्वामींना तुमचं प्रवचन ऐकवण्याची गरजच काय पुराणी? अहो मी त्यांना मुद्दामच बोलवलंय प्रवचन ऐकायला. का? आमचं प्रवचन ऐकल्यावर त्यांना कळेल आमचं ज्ञान किती अगाध आहे. आणि आमचं प्रवचन ऐकल्यावर त्यांना हेही कळेल की ते किती पाण्यात. आणि सरकार तुम्ही आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा आणि चोर मुद्दे माला सकट पकडा. प्रवचन संपण्याच्या वेळेपर्यंत आम्ही तिथे येऊ. बलकर्म केले तर पुत्र असूनही मोक्ष प्राप्ती होणार नाही. परंतु एखाद्यांनी पुत्रिका ज्यांनी सत्याची कास ठरलेली आहे, सत्कर्माची साथ सोडलेली नाही, त्याला उत्तम गती प्राप्त होईल. तुझ्या या प्रवचनामुळे मोक्ष प्राप्तीसाठी पुत्र प्राप्ती आवश्यक आहे असा गैरसमज लोकांमध्ये पसरेल. समाजामध्ये पुत्र प्राप्तीचा अभ्यास वाढेल. हे चुकीचं आहे. त्या बंद कर तुझी वटवट, ही भाषकळ बडबड. आपल्यामुळे सत्य काय तो म्हणे, माझ्या समजुतीचा फोलपणा माझ्या लक्षात आला. मला क्षमा करा स्वामी. त्या स्वामींनी मला खोटं पाडलंय. मी सुद्धा ते स्वामी कसे भोंदू आहेत हे सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. हा काही सिद्ध पुरुष वगैरे नाहीयेत. त्यांचं हे सोंग उघडं केल्याशिवाय गप्प बसणार. यांचं एक काम आहे तुमचं. कसलं काम आहे? यांची जमीन राजाने जप्त केली आहे आणि ती परत मिळवून देण्यासाठी स्वामींनी मदत करावी अशी यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांची सगळी ददात कमी होईल आणि पैशांची चणचणही दूर होईल. यात तुम्हालाही फायदा. कसला? जमीन मिळाली तर आणखी देईल. काम होईल ना माझं? झालंच म्हणून समजा. आम्ही सगळं बघितलंय. बघितलं तर आणि सरकार, मी सांगितलेला शब्द शब्द खरा होता की नाही? मी म्हटलं त्याप्रमाणे हा माणसं लुबडतोय. सोळप्पा, हा काय प्रकार आहे? तू लोकांकडून स्वामींच्या नावाखाली त्यांची कामं करून देण्यासाठी पैसे उकळतो? नाही राणी सरकार, मी तुझी कुकर्म प्रत्यक्ष बघितली आहेत आणि आता नाकबूल करतोस? नाही राणी सरकार, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे पैसे मी लाच म्हणून स्वीकारले नाहीये. मी याला उसने पैसे दिले होते, ते त्याने परत दिले. हो की नाही रे? खोटं बोलतोय हा सोळप्पा. राणी सरकार हा स्वामींच्या नावाखाली लोकांना लुपाडतो. राणी सरकार, हे सत्य नाहीये. सत्य काय आहे आणि काय नाही हे तू सांगू नकोस. अरे मागच्या वेळेस तू पुरावे अभावी सुटला होतास आणि आता आम्ही स्वतः बघितलंय. तुला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. अरे सरकार, मला क्षमा कर, पुन्हा अशी चूक होणार नाही. दासाला क्षमा कर. चला रे, पकडा याला आणि स्वामींकडे घेऊन चला. काय रे चोळ्या, तुला शिपायांनी धरून आणलंय, काय झालं? मी सांगते स्वामी. स्वामी, आम्ही या चोळप्याला आपल्या सेवेकऱ्याकडून लाच घेताना रंगेहात पकडले.
प्रत्येक दिवसापासून या चौपाच्या तक्रारी आमच्याकडे येत होत्या की आपल्याकडे येणाऱ्या भक्तांकडून हा चौप्पा प्रत्येक गोष्टीसाठी पैसे खातो. त्यासाठी आम्ही स्वतः इथे छाननीसाठी आलो आणि याला पकडलं. स्वामी, हा चौप्पा आपला जवळचा भक्त आहे, आपल्या विश्वासातला आहे, म्हणून याला इथे घेऊन आलो. आता याचं काय करायचं हे आपणच ठरवा. स्वामी, स्वामी, स्वामी माफ करा स्वामी, स्वामी चूक झाली माझी, कृपा करा माझ्यावर, कृपा करा. या आधी ते पाय सोड. अरे ज्या हातांनी दुराचार केलास त्याच हातांनी आमचे पाय धरताय, हा विचार आधीच करायला पाहिजे होता. आता आम्ही तुला मदत करावी अशी अपेक्षा करतोय. शिपायांनो घेऊन जायला. स्वामी असता तरी दयानंद भाग स्वामी, या तासाने कायम आपली मनोभावे सेवा केली, या पुढेही करेल, पण आता या आपत्तीतून सोडव. स्वामी आणखी एकाला पकडून न्या. आणखी आणखी कोण त्या माणसाला स्वामी? काय रे, तुझी जमीन जप्त झाली होती, सोडवण्यासाठी तू चोळप्पाला पैसे देत होतास, यालाही पकडा. लाच घेणारा जेवढा जबाबदार असतो तेवढा लाच देणाराही दोषी असतो. घेऊन जा याला डांबा तुरुंगात. यात माझी काही चूक नाही. मग कुणाची चूक आहे? सुंदराबाईची. हा सगळा डाव रचला होता चोळपणा अडकवण्यासाठी. मी फक्त त्यांच्या सांगण्यानुसार केलं. कशासाठी? चोळपाला राणी सरकारासमोर दोषी ठरवण्यासाठी. काय काय ग सुंदर आहे, तू आमच्याशी चालबाजी केली. पकडा हिला सुद्धा आणि घेऊन चला. नाही मला नको पकडू. नाही स्वामी, स्वामी यांना सांगा, स्वामी स्वामी मला माफ करा, यांना सांगा मला नका पकडू. स्वामी, स्वामी, स्वामी मला माफ करा. सुंदरे, दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आधी आपण पडतो हे विसरलीस तू. स्वामी आता यांचं काय करायचं हे तुम्हीच ठरवा. तुर्तास यांना सोडून द्या. यांचं काय करायचं ते आम्ही बघू. चला रे. सोळ्या, इतक्या वेळा तुला सावध करूनही सुधारला नाही, आता तरी बोध घे. शहाणा हो. सुंदरे, तुला उपदेश करणं व्यर्थ आहे. हे स्वामी पहा कसे आरामात गादीवर झोपलेत. बरी संधी चालून आली. आत्ता या स्वामींचा खोटेपणा उघडा होईल. संन्यासी समजता स्वतःला आणि यांना निजायला गाद्या गिरदय पाहिजे.
आत्ता यांना जाब विचारतोस काय प्रवचनकार बुवा आज इकडे कुणीकडे स्वामींचं प्रवचन ऐकायला वाटतं काल झालेलं प्रवचन ऐकून पोट भरलं नाही वाटतं अजून काय करणार बाबा ग्रह फिरले की नशिबात जो जो भोग असतो तो भोगावाच म्हणून काल तुमच्या स्वामींचं प्रवचन ऐकून घ्यावं लागलं ऐकून घ्यावं लागलं म्हणजे अहो ऐकावंच लागेल खोटं नाटक पसरवत होता तुम्ही बरं बाबा तुमचे स्वामी जे आणि जेवढं सांगतात तेवढंच कर बाकी सगळं खोटं पण मला एक सांगा तुमचे हे स्वामी संन्यासी आहेत ना त्यांनी सर्व संघ परित्याग केलाय मग त्यांना झोपायला ही मऊ गादी का लागते आहो का गप्प का द्या उत्तर द्या बुवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शंकांची नाही अहो स्वामीबद्दल शंका घेताय तुम्ही देवावर कुणी कधी शंका घेतं का अहो स्वामी आमचं श्रद्धास्थान त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये काही ना काही अर्थ दडलेला असतोच आपण त्यांच्या लीलांवर विश्वास ठेवलात ना तर मनामध्ये शंकांना जागाच राहणार नाही तुमच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ स्वामी उठले की मग त्यांच्याशीच बोले स्वामींची स्वारी कुठेतरी निघालेली दिसते चल ही संधी आहे जाऊ आणि स्वामींना जाब विचार थांबा स्वामी मला जरा तुमच्याशी बोलायचं आम्हाला वेळ नाहीये अहो स्वामी मला महत्वाचं बोलायचं आहे बर आम्ही कडप गावाजवळच्या टेकडीवरील मंदिरात जातो तिथून आल्यावर बोलूया कुठं जायचंय की आमच्यापासून पळ काढायचं कळतंय हो आम्हाला आज मी या स्वामींना काही सोडणार आज काही झालं तरी मी यांना जाब विचारणार स्वामी मीही येतो तुमच्यासोबत असं आमच्या बरोबर मंदिरापर्यंत येशील हो का नाही बर चल तिकडे मंदिरात जाऊ आणि बोलू स्वामी स्वामी एक पाऊलही चालवायला होत नाही वो हो पाय सुद्धा गोडून गेलेत स्वामी नाही चालवत आता आम्हाला इथेच थांबण्याची परवानगी द्या स्वामी केवढी खडाक्याची थंडी पडली आहे ही शाल तरी घेऊन जा थंडीने घाटायला होईल स्वामी आपण पायथ्याशी जाऊया काय रे एवढ्यातच माघार घेतोस आमच्या बरोबर शेवटपर्यंत येणार होतास ना आता एवढ्या वर आल्यावर पुन्हा पायथ्याशी जायचं अंधारवाद केवढा बनलाय स्वामी पायवाट दिसणार नाही हो आता वर कसं जाणार चल 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 स्वामी नको असं म्हणतोस इकडे बसूया इकडे इथे बसायचं इथे थांबायचं जवळ खाण्यापिण्याचं काही सामान नाही ते अंथरून पांघरून नाही ही हाडं गोठवणारी थंडी मिट्ट काळोख शाळेत जनावरांची भीती आहेच आपण नाही बाबा इथे थांबण्याचा विचारही करू शकत तरी यायला तयारच नाहीयेत त्यांना थांबायचं असेल तर थांबू देत पण खाली जाऊ
स्वामी 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 अरे आम्ही इथे आहोत. दगडावर झोपलेत ते इतक्या मरणाच्या थंडीत इतक्या अल्पवस्त्रात त्यांना थंडी नाही वाजत. अंगभर कपड्यात मला हुडहुडी भरली आहे. पुराणिका अरे मनातली थंडी काढून टाक. जा त्या दगडावर जाऊन झोप जा. दगडावर झोपायचं हा कुठून बुद्धी झाली आणि या स्वामींबरोबर आलो. अरे जाओ अब सो जाओ. अरे बाप रे ही झुमरी थंडी आणि ही थंडगार शिळा यावर झोपलो तर बर्फ होईल आपला. तो सुणार नाही जमणार आपल्याला. स्वामी 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 ही थंडी सहन होत नाही. काहीतरी करा आणि मला वाचवा. स्वामी या थंडीने माझे प्राण कंठाशी आले. स्वामी स्वामी मी या पाषाणावर नाही झोपू शकत. स्वामी स्वामी कोणी सामान्य माणूस या पाषाणावर नाही झोपू शकणार. तुम्ही कसे काय झोपू शकताय? अरे आता झोप रे बाबा. आम्हाला काय हा दगडच चांगला. संन्यासाला कशाला हवी आहे मऊ मऊ गावी. तुमचे हे स्वामी संन्यासी आहेत ना, त्यांनी सर्व संघ परित्याग केलाय, मग त्यांना झोपायला ही मऊ गादी का लागते? स्वामी मला क्षमा करा. स्वामी मी तुमची निंदा केली. स्वामी तुम्ही असामान्य आहात. स्वामी कुणीही सर्वसामान्य माणूस या पाषाणावर नाही झोपू शकणार. तुम्ही साक्षात भगवंताचा अवतार आहात हे पटलंय मला. आज तुमच्या दिव्यत्वाची प्रचिती आली. स्वामी मला क्षमा करा. स्वामी पुराणिका अरे आता ओळखलास आम्हाला. एवढा वेळ घेतलास. अरे आम्हाला दगड काय आणि मऊ गादी काय सगळं सारखंच. संन्यासी आहोत ना आम्ही. आता यावरून एक धडा घे. नुसती विद्वत्ता काही कामाची नाही रे. मनात श्रद्धा आहे. गुरुबाबत शंका घेणाऱ्यावर, गुरुची निंदा करणाऱ्यावर एक दिवस पश्चाताप करण्याची वेळ येते.